माझं नाव वेदा जोशी. मी वेदाटी अकॅडमीचे डोंबिवली ब्रँचचे स्टुडंट आहे. माझं एज 13. मी तुमच्यासमोर सुविचार सादर करत आहे. मित्रांनो, तुमच्याशी सुविचार लिहितात का? हो ना, मग माझं ऐका. एका कानाने ऐकायचं तर दुसऱ्या कानाने सोडूनही द्यायचं. या म्हणीप्रमाणे सुविचार देखील वाचून सोडा. अहो, नाहीतर तुम्हाला पदोपदी मार खावा लागेल. अगदी माझ्यासारखा. खोटं नाही बोलत काही. आता बघा ना, आपल्याला नेहमी सांगितलेला सुविचार म्हणजे कायम खरं बोलावं, खोटं कधीच बोलू नये. या सुविचाराप्रमाणे मी वागायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी भूगोलाच्या तासाला सरांनी नेहमीप्रमाणे धडा वाचला आणि सवयीप्रमाणे विचारलं, मुलांनो तुम्हाला धडा कळला का? सगळे खोटं बोलले. सगळे बोले हो सर कळला. पण मी ठरवलेलं की खरं बोलायचं. मी उठली आणि सरांना म्हणाली, सर तुम्ही तर फक्त धडाच वाचलाय, शिकवला नाही तर आम्हाला कसा कळणार? सरांना इतका राग आला की आमच्या घरी चिठ्ठी पाठवली, तुमची मुलगी वर्गात लक्ष देत नाही. तेव्हापासून तर खरं बोलण्याच्या कानाला खडाच लावला. एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर फळावरती मी सुविचार वाचला, मुका प्राण्यांवर दया करावी, भूतदया हा सर्वात श्रेष्ठ धर्म असतो. दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी येताना रस्त्यात एका पिल्लाला सगळे मुलं दगड मारत होते, त्यात म्हणून मी त्या पिल्लाला घरी घेऊन आली. आमच्या मातोश्रींना आमची भूतदया बिलकुल आवडली नाही. त्यांनी आम्हाला इतकं मारलं की मीच मुकी होऊन गेली. जाऊ दे, तुम्हाला तो सुविचार माहिती आहे का? ऐकावं जनाचं पण करावं मनाचं. म्हणून दुसऱ्या दिवशी मी अभ्यास करायचा होता ते सोडून खेळत बसली. पण काय, जितका चांगला डायग्राम इंग्लिशच्या पेपरला काढला नव्हता तितका चांगला डायग्राम माझ्या गालावरती आला. पेपर वाईट होता हो, म्हणून जाऊ दे. आई त्याच्यावरनंच ओरडता ओरडता बोललेली, विद्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं. म्हणून पुढच्याच पेपरला मी माझ्या फ्रेंड्सला उत्तरं सांगितले. पण मला सांगा, या सगळ्यामध्ये माझं काय चुकलं? हां, माझं एवढंच चुकलं असेल की मी या सगळ्या सुविचारांप्रमाणे वागले. म्हणूनच मी स्वतःचा सुविचार बनवलाय. सुविचाराप्रमाणे आचार आणि विचार म्हणजे स्वतःवर अत्याचार.